राहुरी फॅक्टरी येथील आदिनाथ वसाहत येथे किरण चव्हाण यांच्या बंगल्यामध्ये अज्ञात चोरट्यांनी घुसून बंगल्यामधील कपाटामधील 5 तोळे सोनं असं एकूण 2,25,000 मुद्देमाल लंपास केला. दरम्यान वारंवार घडणारे गुन्हे आणि चोरट्यांची दहशत त्यामुळे राहुरी फॅक्टरी येथील नागरिक आता भयभीत झाले. राहुरी फॅक्टरी येथील आदिनाथ वसाहत येथील किरण चव्हाण यांच्या बंगल्यामध्ये अज्ञात चोरट्यांनी घुसून बंगल्यामधील कपाटामधील 5 तोळे सोनं असे एकूण 2,25,000 मुद्देमाल लंपास केलाय. वारंवार घडत असलेले गुन्हे आणि चोरट्यांच्या दहशतीमुळे राहुरी फॅक्टरी येथील नागरिक भयभीत झालेत. आदिनाथ वसाहत इथे किरण चव्हाण यांच्या बंगल्याला 2 दरवाजे आहेत. एका दरवाजाला कुलूप लावलेलं होतं तर दुसऱ्या दरवाजाला आतून कडी लावून चव्हाण कुटुंबीय झोपलेलं होतं. मध्यरात्री 2 दरम्यान अज्ञात 4 ते 5 चोरट्यांनी भिंतीवरनं उडी मारून आतमध्ये प्रवेश केला आणि ज्या दरवाजाला कुलूप लावलेलं होतं ते तोडून आत बंगल्यामध्ये प्रवेश केला. बंगल्यामधील कपाटाची उचकापाचक करत कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले 2 तोळे सोन्याची अंगठी, 1 तोळ्याची अंगठी, तसेच 2 तोळ्याचे मिनी गंठण असे एकूण 5 तोळ्याचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. किरण चव्हाण यांना कुत्रे भोंकण्याचा आणि गाडीचा आवाज येताच त्यांनी बाहेर येऊन बघितलं तर एक चोरटा पळताना त्यांना दिसलाय. त्यानंतर आपल्या बंगल्यामधील रूममध्ये त्यांनी बघितलं असता कपाटामधील सर्व सामानाची उचकापाचक करून सामान अस्ताव्यस्त पडलेलं दिसलं. चव्हाण यांनी कपाटामधील सोन्याच्या दागिन्यांचा शोध घेतला असता दागिने चोरी झाल्याचं लक्षात आलंय. दरम्यान स्थानिक नागरिकांनी एकत्रित येऊन शोध घेतला मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. या चोरट्यांनी आदिनाथ वसाहत भागामधील 4 बंगल्यांची कुलप आणि कडी कोंडे तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितलंय. दरम्यान येथील शरीफ शेख यांच्या बंगल्यामध्ये चोरटे घुसण्याच्या प्रयत्नामध्ये असताना बाहेर झोपलेल्या वयस्कर आजी यांनी पाहिल्यामुळे चोरट्याने तिथून काढता पाय घेतला. चोरटे बंगल्यामध्ये शिरतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. सीसीटीव्ही फुटेज मध्ये 5 चोरटे दिसले आहेत. राहुरी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. श्वान पथकास पाचारण करण्यात आलं होतं. श्वानानं अवघ्या काही फुटांवरती माग काढलाय. यावरनं चोरटे तिथून वाहनानं पसार झाले असावे असा अंदाज वर्तवला जातोय. दुपारपर्यंत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये वाढलेली गुन्हेगारी रोखण्यामध्ये पोलिसांना अपयश येत आहे त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होतीये. श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत, C24 तास, श्रीरामपूर. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.